येवला तालुक्यातील नगरसूल गावामध्ये विहिरीत पडलेल्या हरणाला जीवदान दिले. नगरसूल गावातील मोठामळा भागात किरण पवार हे राहतात. त्यांच्या विहिरीमध्ये हरिण पडल्याची घटना निदर्शनास आली. यावेळी शेतकरी विहिरीजवळ गेले आणि तेव्हा हरिण विहिरीत पडलेले निदर्शनास आले. त्यांनी त्वरित वन विभागाशी संपर्क साधला. वन अधिकारी अक्षय मेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत खोलवर विहिरीत पडलेल्या हरणाला पिंजऱ्याच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले. मी लहानू दामू पैठणकर, नगरसूर. माझ्या शेताशेजारी असलेल्या गट नंबर 1429 मध्ये किरण मधुकर पवार यांच्या आजीचा 10वा चालू होता. त्या ठिकाणी शेजारीच विहिरीमध्ये काही जण डोकावले आणि त्यांनी हरिण पडल्याचे पाहिले व त्यानुसार त्यांनी कळवले. त्यानंतर मी वन अधिकारी यांना त्या तसा रिपोर्ट दिला. त्यानुसार त्यांनी वन कर्मचाऱ्यांचा स्टॉप त्या ठिकाणी पाठवला व त्यातीलच एक वन कर्मचारी विहिरीत उतरून पिंजऱ्यात ते हरिण टाकून आणि सगळ्यांनी उडून व्यवस्थित वर काढले व कर्मचारी ते त्यांच्या गाडीमध्ये टाकून घेऊन गेले. येवल्याहून संतोष बाटाव, दिशा न्यूज.